आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या आदेशानं मी मनोहर जोशींचं घर जाळलं होतं असं म्हटलेलं आहे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी. आणि मोठा आरोपच त्यांनी केलाय, आमदारकीच्या उमेदवारीसाठी मला घर जाळायला सांगितलं असंही सरवणकरांनी म्हटलंय. तर सदा सरवणकर 25 वर्ष झोपले होते का असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. लोकांच्या पचनी पडणार नव्हतं उमेदवारी नाकारणं, आणि म्हणूनच एक कुटील डाव रचून सरांच्या घरावरती हल्ला करायला लावणं, ते घर जाळा म्हणून सांगायला लावणं, ह्या सगळ्या ज्या कुटील रणनीती होती त्याचा तो एक भाग होता. आणि ते जिव्हारी लागलं. खरं पाहिलं तर त्याच वेळेला शिवसैनिकांमध्ये उद्रेक झाला होता. आपण यात मनोहर जोशी सरांचं आभार व्यक्त करायला पाहिजे. एवढी प्रचंड मोठा हल्ला त्यांच्या घरावर झाला असतानासुद्धा त्या सरांनी कधीही पोलिसात सुद्धा तक्रार केली नाही. पण आता 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले. त्याच वेळेस सांगितलं असं तर बरं झालं असतं.